माझे नाव अमृता आहे मी न्यूज रिपोर्टर होते लहानपणापासूनच मला न्यूज रिपोर्टर व्हायची खूप आवड होती जेव्हा मी टी व्हीवर न्यूज रिपोर्टर पाहत होते तेव्हा मला खूप आनंद व्हायचा कारण मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना समाजाची चांगली समज असते बंगालमध्ये बावीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या एका महिलेने बारा वर्षाच्या तुरुंगवासानंतर दोन मुलांना जन्म दिला मुलांच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी डी एन ए चाचणी करण्यात आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला या दोन मुलांचे वडील एक नाही तर दोन लोक होते आणि यापैकी एकही मुले जुडी नव्हती दोघांचे दिसणे वेगळे होते आणि त्यांचा डीएनएही वेगळा होता कोर्ट रूममध्ये न्यायाधीशांचा आवाज घुमत होता तो रजनी गुप्ताला म्हणत होता तू तु तु तुझा गुन्हा कबूल केला आहेस का हा खून तुम्हीच केला हे सत्य तुम्हाला मान्य आहे का तिने हळूच होकार दिला न्यायाधीशांचा आवाज पुन्हा प्रतिध्वनित झाला तो म्हणाला तुला हे शब्द तुझ्या तोंडातून काढावे लागतील तुला तुझ्याच तोंडाने तुझ्या गुन्ह्याची कबुली द्यावी लागेल तिने खोलीच्या दरबारात बसलेल्या लोकांकडे एक कटाक्ष टाकला त्यात अनेक चेहरे ओळखीचे होते जे यावेळी तिच्याकडे द्वेषाने आणि शत्रूच्या नजरेने पाहत होते तेथे काही लोक होते जे तिला निर्दोष मानत होते आणि त्यांना तिची कीव येत होती पण तिच्या मनाची अवस्था कोणालाच कळत नव्हती मग तिने हळूस न्यायाधीशांकडे पाहिलं आणि हळूस म्हणाली हो मी माझा गुन्हा कबूल केला आहे हा खून मीच केला आहे समोर बसलेल्या वकिलाच्या चेहऱ्यावर हसू उमटले जणू काही त्याने मोठी लढाई जिंकली होती त्याने युद्ध स्वतः जिंकले होते त्यांनी रजनीगुप्ता यांना आरोपी सिद्ध केले होते त्याने आपली केस जिंकली होती ही केस अगदी सहज निकाली निघाली होती रजनीगुप्ता यांच्यासमोर एक माईक होता त्यामुळे तिचा नीट आवाज कोर्टात गुंजत होता आणि तिथे बसलेल्या लोकांना स्पष्ट ऐकू आले की रजनीगुप्ता हिनेच आपला गुन्हा कबूल केला आहे आणि तिथे बसलेल्या अनेकांनीही हाताने कान झाकले होते त्या महिलेच्या धाडसाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण ती केवळ खून करून इथपर्यंत पोहोचली नव्हती तर तिने कोर्टासमोर आपला गुन्हा अगदी आरामात स्वीकारला होता न्यायाधीशांनी आपला पेन काही काळ कागदावर ठेवला आणि नंतर आपला निर्णय दिला रजनीगुप्ता दोषी सिद्ध झाल्यास या न्यायालयाने त्यांना बावीस वर्षांचा कारावास आणि सक्त मजुरीची शिक्षा दिली आहे एक अश्रू रजनीच्या चेहऱ्यावर पडला होता आणि तिच्या चेहऱ्यावर स्थिर होता काही पोलीस हवालदारांनी तिला ओढत तेथून नेले आणि तिच्या चेहऱ्यावर काळे कापड बांधले होते बाहेर मीडियाचे बरेच रिपोर्टर उपस्थित होते लोकही खूप होते कारण हे प्रकरण बंगालमधील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध होते कारण तिच्या व्यक्तीची पत्नी होती ती सामान्य व्यक्ती नव्हती ते एक मोठे राजकीय नेते होते आणि हजारो लोक त्यांच्या मागे असत संपूर्ण शहर त्याला चांगले ओळखत होते तो बऱ्यापैकी श्रीमंत होता पण त्याच्याच बायकोने त्याचा, त्याचा खून केल्यावर हे लोकांच्या ध्यानात आले आणि लोकांना धक्काच बसला मीडिया लोकांसाठी हे प्रकरण खूप खास होते पोलिसांनी रजनीगुप्ता यांना कुठेही राहू दिले नाही उलट तिला थेट कैद्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनात बसवण्यात आले तोंडावरून कापड काढल्यावर तिने दीर्घ श्वास घेतला वयाच्या विसाव्या वर्षी बावीस वर्षाच्या तुरुंगावासाची शिक्षा भोगल्यानंतर ती तुरुंगात जाणार होती तिच्या चेहऱ्यावर ना कसली खंत होती ना कसली आशा इतक्या कठीण काळात तिच्या डोळ्यात अश्रूही दिसत नव्हते पळून जाण्याचा कोणताही हेतू नव्हता किंवा जीवनाचा संघर्षही नव्हता कारण तिच्यासाठी सर्व काही संपले होते आता तिला फक्त देवाने तिच्यासाठी लिहिलेले श्वास मोजायचे होते ती तुरुंगाच्या दारात पोहोचताच एका पत्रकाराने तिच्या दिशेने धाव घेतली आणि तिला थांबवले तो रिपोर्टर दुसरा कोणी नसून मीच होते मी बराच वेळा रजनीगुप्ता बाहेर येण्याची वाट पाहत होते मी लगेच माईक तिच्या दिशेने वाढवला आणि तिच्याशी बोलायचे होते मात्र रजनीगुप्ताची कोणतीही मुलाखत मीडियावर येऊ नये अशी सक्त मनाई पोलिसांनी केली होती प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते हे प्रकरण संपले आणि रजनीगुप्ता जास्त काळ चर्चेत राहू शकल्या नाहीत कारण तिने आपला आरोप पटकन मान्य केला तर ती काही दिवस खोटे बोलली असती तिच्या विरोधात आणखी काही प्रत्यक्षदर्शी उभे राहिले असते तर हे प्रकरण आणखी काही दिवस वाढू शकले असते जनतेला याबद्दल नवीन बातमी मिळू शकली असती परंतु हे प्रकरण फार लवकर संपले आणि जनता ही गप्प राहिली वास्तविक रजनीगुप्ता यांचे नाव जास्त उठवू नये आणि हे प्रकरण लवकर संपावे अशी जनतेची इच्छा होती त्यामुळेच रजनीगुप्ता यांची मुलाखत घेऊ देण्यात आली नाही पण मी रजनीगुप्ताच्या मागे होते चालताना मी एकच प्रश्न विचारत होती की तुम्ही कोणत्या तरी दबावाखाली तुमचा गुन्हा मान्य केला आहे का तुमच्यावर कोणी जबरदस्ती केली आहे का माझ्या प्रश्नांवर रजनीगुप्ताच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते पण मला या प्रकरणाच्या तडापर्यंत जायचे होते रजनीगुप्ता यांनी मला कोणतेही उत्तर दिले नाही आणि त्यानंतर पोलीस माझ्याशी भांडू लागले रजनीगुप्ता ही माझ्या नजरेतून दूर गेली होती मला रजनीगुप्ताबद्दल सर्व का काही जाणून घ्यायचे होते पण काहीही कळू शकले नाही आणि मी माईक धरून माझ्या जागेवर उभी राहिली मला या प्रकरणात फार रस का वाटू लागला ते मला कळत नाही रजनी यांचे खरे विधान मिळवण्यासाठी मला सर्व काही करायचे होते तीच आरोपी आहे यावर माझ्या मनाचा विश्वास का बसत नव्हता हेच कळत नाही कारण तिच्या डोळ्यात एक कथा होती जी मला स्पष्ट दिसत होती पण जगाच्या लोकांपासून अपरिचित होती मला या कथेत काय आहे ते जाणून घेण्याची संधी मिळत नव्हती मी एका छोट्या वाहिनीचा नम्र रिपोर्टर होते पण या प्रकरणामुळे मला माझे नाव मोठे करायचे होते मला स्वतःला प्रसिद्ध बनवायचे होते पण मला संधी मिळू शकली नाही त्यामुळेच थकल्यासारखे आणि पराभूत होऊन मी माझ्या गाडीकडे परतले जिथे कॅमेरामॅनही अपयशी म्हणून उभा होता कारण आज आम्हाला काहीच फायदा झाला नाही तो म्हणाला मॅडम तुमचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत कारण आता निर्णय झाला आहे आणि रजनीगुप्ता यांनाही शिक्षा झाली आहे या प्रकरणात काहीही केले तरी फायदा होणार नाही ना तुमची प्रगती होणार ना आपल्या चॅनलवर जाणार आपण दुसरीकडे कुठेतरी नोकरीसाठी अर्ज केला पाहिजे हे ऐकून मी कॅमेरामॅनला हलकेच हसू दिले तो म्हणाला आपले चॅनलवर जाईल आणि चांगली कथा आली तरच आपण नक्कीच प्रगती करू पण रजनीगुप्ताच्या कथेत खूप ताकद असली तरी ना तिला कोणी आपल्याशी बोलू देत होते ना ती स्वतः काही सांगायला तयार होती ती खूप विचित्र मुलगी आहे तिने स्वतःच आपला गुन्हा कबूल केला आणि तिने आपला गुन्हा कबूल केला नसता तर वर्षानुवर्षे ही केस चालू राहिली असती आणि मग आम्हाला पण संधी मिळेल आणि आपण पण मजा करू त्याचे बोलणे ऐकून मी जरा चेहरा करून गाडीत बसले कारण मलाही काय करावे सुचत नव्हते मी गाडी चालवत माझ्या ऑफिसला जाऊ लागले पण ऑफिसमध्ये पोहोचताच बॉसने मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून खूप अपमान केला खरं तर बॉसने आम्हाला आणखी काही बातम्या कव्हर करायला पाठवलं होतं पण माझं सगळं लक्ष गुप्ता यांच्याकडे होतं माझे मन काही मान्य करत नव्हते रजनी गुप्ता यांना शिक्षा कशी होऊ शकते मला वाटले की या प्रकरणात काहीतरी दुसरे आहे जे जगासमोर आले तर खळबळ उडवू शकते आणि मला माझ्या चॅनलद्वारे ही खळबळ करायची होती पण बॉसने माझे अजिबात ऐकले नाही मी त्यांना अनेक वेळा विनंती केली पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि भविष्यात तू माझ्या आदेशाचे पालन केले नाहीस तर तुला नोकरीवरून काढून टाकू असे कडक शब्दात स्पष्टपणे सांगितले मला माझ्या बॉसचा खूप राग आला मला पाहिजे तसे काहीच घडत नव्हते माझ्या बॉसकडून इतका अपमान झाल्यानंतर थक का मी थकले आणि माझ्या कॅबिनमध्ये बसले रजनीगुप्ता यांच्या प्रकरणाचा तपशील माझ्यासमोर ठेवला होता कारण एका वकिलाप्रमाणे मी रजनीगुप्ता यांचा अगदी लहान तपशीलही माझ्याकडे नोटच्या रूपात लिहून ठेवला होता मला माहीत नाही की मला या प्रकरणात इतका रस का होता मला स्वतःला देखील माहीत नव्हते रजनीगुप्ता मला का विचित्र वाटली माहीत नाही तिने जे काही सांगितले ते खरे नव्हते तिच्या कथेमागे एक मोठी खोली आणि सत्य दडलेले आहे हे मला वाटत होते माझ्याशिवाय तिच्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते मी ते तपशील पुन्हा उचलले आणि त्यांच्याकडे पाहू लागले रजनीगुप्ता ही वीस वर्षांची तरुण मुलगी होती जिच्याविरुद्ध खुणाचा खटला प्रलंबित होता तिच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नव्हता तसेच कोणीही साक्षीदार नव्हते तिच्या वतीने एकही वकील हजर झाला नाही तिला जागीच पकडण्यात आले त्यामुळे तिला अटक करण्यात आली आणि त्यानंतर तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली फक्त तोंडाने सगळे मान्य करून तिने हे प्रकरण अगदी सोपं केलं होतं ही एकच गोष्ट मला खूप सतावत होती की कुठलीही स्त्री आपला गुन्हा इतक्या सहजतेने कशी कबूल करू शकते तिला तिच्या वतीने पोलिसांना थोडा त्रास द्यायलाही आवडेल ती काहीतरी बोलेल पण रजेगुप्ता सर्व काही स्वतःच्या विरोधात बोलली होती कुठलीही मुलगी आपला गुन्हा इतक्या सहजतेने कशी मान्य करू शकते विशेषतः जेव्हा ती फक्त वीस वर्षांची असते तिच्यासाठी आयुष्य हे जगण्यासाठी डोंगरासारखे आहे आणि तिने वयाच्या विसाव्या वर्षी तुरुंगात जावे या प्रकरणाशिवाय इतर कोणत्याही प्रकरणात काम करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता या प्रकरणाचा मी पुन्हा पुन्हा विचार करत होते म्हणूनच ऑफिसमधून सुट्टी मिळताच मी रजनीगुप्ता यांच्या पत्त्यावर पोहोचले मी माझे ओळखपत्र गळ्यात घातले रजनीगुप्ता यांच्या घराच्या दाराबाहेर उभी राहून मी दार वाजवले काही वेळाने दरवाजा उघडला आणि एक कडक चेहऱ्याची बाई दरवाजा उघडायला आली आणि माझ्याकडे टक लावून पाहू लागली त्या बाईची नजर माझ्या ओळखपत्रावर पडताच ती माझ्यासमोर हात जोडून म्हणाली रजनीला शिक्षा झाली आहे ती तुरुंगात गेली आहे देवाच्या फायद्यासाठी आम्हाला सोडा आमचे जीवन अधिक कठीण बनवू नका बाईने दरवाजा बंद करण्यापूर्वी मी पटकन दरवाजावर हात ठेवला आणि बाईला म्हणाले मला वाटते रजनी निर्दोष आहे तिने कोणताही गुन्हा केलेला नाही मला याबद्दल तुमच्याशी बोलायची आहे रजनीगुप्ताबद्दल काही माहिती दिली तर खूप छान होईल चॅनलवर तुमचा फोटोही दिसाल तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता ज्या बाईमध्ये मला काही रस नव्हता ती बाई अचानक म्हणाली खरं सांग मी टी व्हीवर येईल मी होकार दिला मग तिने दरवाजा उघडला आणि मला आत सोडले आणि मग पटकन स्वतः तयार होऊ लागली एखाद्या प्राईम टाईम शोचे अँकर असल्यासारखे मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू केला आणि रेकॉर्डिंग आणि प्रश्न उत्तर सत्र चालू केले कारण रजनीगुप्ताबद्दलची प्रत्येक छोटी गोष्ट मला जाणून घ्यायची होती आणि ज्या बाईच्या दारात मी आले होते ती रजनीगुप्ताची वहिनी होती हे रजनीचे माहेरचे घर होते जिथे तिचा भाऊ आणि वहिनीशिवाय कोणीही राहत नव्हते तिची वहिनी कपडे घालून माझ्यासमोर येऊन बसली आणि हात हलवत रजनीबद्दल वाईट बोलू लागली रजनीच्या वहिनीने सांगायला सुरुवात केली की रजनी सुरुवातीपासूनच भटकी आणि बिघडलेली मुलगी होती ती लहान असताना तिचे आईवडील हे जग सोडून गेले आणि तिच्या भावाला नोकरीपासून मोकळा वेळ मिळत नव्हता तिचा भाऊ घरातून बाहेर पडताच रजनी भटकायला लागायची तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या भावाने माझ्याशी घाईघाईने लग्न केले होते पण रजनीने कोणाचेच ऐकले नाही तिच्यावर कोणी नियंत्रण ठेवू शकत नव्हते तिने घरात बसावे असे मला जेवढे वाटायचे तेवढेच मी दाराबाहेर तिच्या पाऊलखुणा वाचायचे आणि तिच्या भटकंतीमुळे ती एकदा प्रेमात पडली आणि ज्याच्या ती प्रेमात पडली होती त्याच्याशी तिने आमच्या संमतीशिवाय लग्न केले होते रजनीचे पात्र असे होते की कोणत्या ना कोणत्या बहाण्याने घराबाहेर पडायची हेही या परिसराला चांगलेच ठाऊक होते आता जर स्त्री अशीच भटकंती करत असेल तर ती विवाही जीवन निभावण्यात कशी सक्षम असेल तिचा नवरा अशा गोष्टी कसा सहन करेल कदाचित त्यामुळेच त्यांच्यात काही चर्चा झाली आणि मग हे असे घडले की याचा कोणी विचारही केला नसेल तिच्या कानाला हात लावत रजनीची वहिनी म्हणाली माझी नणद खूप धाडसी स्त्री निघाली सर्वजण तिला निर्दोष मानत होते पण बघा कशी तिने आपल्याच पतीची हत्या केली आहे आणि तिने स्वतःच कोर्टात आपला, को आपला गुन्हा मान्य केला आहे मग आता आणखी काय बोलणार रजनीच्या वहिनींनी हात हलवून मुलाखत पूर्ण केली होती आणि मी कॅमेरा बंद केला या सगळ्या गोष्टी मला आधीच माहीत होत्या रजनीच्या वहिनी मला नवीन काही सांगितले नाही मग रजनीच्या वहिनी मला विचारू लागल्या की मला शोची वेळ सांगत राहा जेणेकरून मी टी व्हीवर येणार आहे हे शेजारच्या लोकांना सांगू शकेल मी रजनीच्या वहिनीला म्हणाले मी तुला फोन करून सांगते आणि मग मी तिथून बाहेर आले मी माझा मोबाईल गाडीच्या सीटवर टाकला आणि रागाने गाडी चालवू लागले मी जितकं हे प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न केला तितकाच मी मागे फिरत होते आणि पुन्हा त्याच मुद्द्यावर येत होते जिथून मी हे प्रकरण सुरू केले ह्या सगळ्या त्याच गोष्टी होत्या ज्या मी गेल्या दोन महिन्यात अनेक लोकांकडून ऐकल्या होत्या मला काय ऐकायचे आहे हे कोणीही मला सांगत नव्हते दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर मला कळालं की माझी नोकरी गेली आहे ही बातमी ऐकून मला धक्काच बसला माझ्या आयुष्यात मला एकामागून एक वाईट बातम्या येत होत्या किंबहुना ज्या बातम्या मला कव्हर करण्यासाठी पाठवले गेले होते दुसऱ्या एका वाहिनीने त्याच बातम्या चांगल्या प्रकारे ब्रेक केल्या होत्या आणि त्या चॅनलला खूप चांगले रेटिंगही मिळाले याच कारणामुळे बॉसने रागवून मला नोकरीतून काढून टाकले असं असलं तरी मला या कामात रस नव्हता किंवा काही करायलाही इंटरेस्ट नव्हता त्यामुळेच मी तिथली नोकरी सोडून दुसऱ्या चॅनलवर रुजू झाले दुसऱ्या चॅनलवाल्यांनी मला परदेशात पाठवले होते आणि मी तिथे काम करू लागले असो माझ्या दोन बहिणींशिवाय या जगात माझे कोणीच नव्हते दोन्ही बहिणी विवाहित होत्या आणि त्यांच्या आयुष्यात आनंदी होत्या मी एकटी होते त्यामुळे मी माझे आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगले दुसऱ्या देशात दे गेल्यावर मी तिथे काम करू लागले आणि मग हळूहळू रजनीगुप्ता माझ्या मनातून पूर्णपणे गायब झाली पण नशीब एका माणसाला घेरते आणि जिथून सुरुवात केली होती त्याच ठिकाणी आणते पूर्ण दहा वर्ष घालून मी मायदेशी परतले कारण आता माझी बदली भारतात झाली होती येथे येताच मला विशेष खटल्यासाठी तुरुंगात पाठवण्यात आले जेणेकरून मी रिपोर्ट करू शकेल मी माझ्या टीमसह तुरुंगात पोहोचले आणि माझे काम संपवून मी जेलरला सांगितले की मला महिला कैद्यांशी बोलायची आहे तू त्यांच्याशी माझी ओळख करून दे माझ्या कामातून मोकळी होऊनही मी नेहमी काही माहिती गोळा करत असे हेच कारण होते की या दहा वर्षात मी फक्त खूप यशस्वीच झाले नाही तर माझा स्वतःचा प्राईम टाईम शो करत होते आणि प्रत्येकजण माझ्या कामाने खूप प्रभावित झाला होता माझ्या सांगण्यावरून जेलर माझ्यासोबत जेलभर फिरू लागली मी प्रत्येक स्त्रीशी अधूनमधून बोलत होते आणि मग मा अचानक माझी नजर एका कोपऱ्यात पूर्णपणे शांत बसलेल्या एका बाईवर पडली तिला पाहून मला ती कोण आहे हे आठवले कारण दहा वर्षानंतरही मी या बाईला विसरू शकले नाही तिचे विखुरलेले केस तिच्या खांद्यापर्यंत पोहोचले होते चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता असहाय्यतेचे चित्र असलेली ती स्त्री मला पूर्णपणे हादरून होती दहा वर्षानंतरही मी या महिलेला पुन्हा भेटू शकेन असे मला कधीच वाटले नव्हते ती म्हणजे रजनीगुप्ता जी एका कोपऱ्यात शांतपणे बसली होती तिची प्रकृती फारच वाईट होती तिला पाहून मला खूप वाईट वाटले मी लगेच जेलरला विचारले की ही रजनी गुप्ता आहे की नाही जी राजकीय नेता संजय गुप्ता यांच्या हत्येच्या आरोपावरून येथे आली होती जेलर म्हणाली होती तीच आहे त्यामुळे ती दोन मुलांची आईही आहे नऊ वर्षापूर्वी तिने तुरुंगातच दोन मुलांना जन्म दिला होता आजही तिला कोणी विचारले तर तिने आपल्या पतीची हत्या केली चे होती ती असे ती अगदी सत्य सांगते रजनीशी एकांतात बोलता यावे म्हणून मी जेलरकडे थोडा वेळ मागितला होता आज दहा वर्षानंतर मला रजनीशी बोलण्याची चांगली संधी मिळाली जेलरने तिच्या सेलचे कुलूप उघडले आणि तेथून निघून गेले आणि मी रजनीच्या सेलमध्ये जाऊन तिच्या समोर बसले रजनीने माझ्याकडे पुन्हा टक लावून पाहिलं आणि काही वेळाने तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली आज इतक्या वर्षानंतरही तिने मला ओळखले की मी तीच रिपोर्टर आहे जिने दहा वर्षापूर्वी मला काही प्रश्न केले होते जी कोणत्याही किंमतीला आपल्या निर्दोषत्व सिद्ध करायला तयार होती कदाचित बऱ्याच वर्षांनी रजनीच्या चेहऱ्यावर मंदा हास्य उमटले होते रजनी मला विचारू लागली तू पुन्हा आलीस का रजनीला आमच्यातली ती छोटीशी भेट आठवेल अशी मी अपेक्षाही केली नव्हती त्यामुळे मला आनंद वाटला आणि मग मी तिला म्हणाले की त्या दिवशी तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीच आज दहा वर्ष झाली तुम्ही खूप दीर्घ तुरुंगवास भोगला आहे आता किमान तू तु मला तुझ्या कथेची सत्यता सांग जी मला जाणून घ्यायची आहे रजनी हसून माझ्याकडे पाहत म्हणाली तू चुकीचा अंदाज लावलास नाही माझ्यावर कोणी जबरदस्ती केली आहे तसेच माझ्यावर कोणी दबावही आणला नाही मी कोर्टात जे काही बोलले ते खरे आहे मी माझ्या पतीचा स्वतःच्या हाताने खून केला आहे आणि आज मी त्याची शिक्षा भोगत आहे मग मी आश्चर्यचकित होऊन रजनीगुप्ता यांना विचारले मी ऐकले आहे की तुला दोन मुले आहेत मात्र तुरुंगात येण्यापूर्वी तू मला मूल नव्हते मग हे मूल कसे झाले हे ऐकून रजनी डोके टेकवून म्हणाली हा प्रश्न तू मला विचारला नाहीस तर बरे होईल असं असलं तरी मुलं जन्माला आल्यानंतर त्यांना इथे माझ्यासोबत सोडलं नाही तर ते चाइल्ड प्रोटेक्शन ब्युरोसह आहेत माझ्या तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांना माझ्या ताब्यात दिले जाईल तोपर्यंत तो ते माझा किती तिरस्कार करू लागतील हे मला माहीत नाही कदाचित त्या मुलांना माझा चेहरा बघायलाही आवडणार नाही रजनीच्या डोळ्यात ओलावा होता आणि याचा मला खूप त्रास होत होता या तुरुंगात रिकाम्या हाताने आलेली महिला दोन मुलांची आई कशी झाली मी म्हणू लागले की मला तुमच्याकडून तुमची गोष्ट जाणून घ्यायची आहे पण रजनीने मला नकार दिला की त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये स्वारस्य असते जोपर्यंत तो पूर्णपणे त्याचा शोध घेत नाही त्याच्याबद्दल सर्व माहिती गोळा करत नाही जेव्हा तुला माझ्याबद्दल सर्व काही माहिती असेल तेव्हा तू माझ्याकडे कधीच मागे वळून पाहणार नाहीस तुझं आणि माझ्यामधलं हे अनोळखीन आता कायम राहावं अशी माझी इच्छा आहे म्हणूनच माझी गोष्ट गुपित राहू दे मी खूप विचार करूनही रजनी माझ्या सर्व प्रश्नांवर गप्पच राहिली आता मग मी निराश होऊन परत आले पण आता मी हे गुपित ठेवू शकत नव्हते मला जाणून घ्यायचे होते की या महिलेचे काय झाले कारण या बाईच्या डोळ्यातील निरागस्ता मला पुन्हा पुन्हा धक्का देत होती मी जेलरला सांगितले की मला रजनीची केस फाईल हवी आहे पण जेलरने मला नकार दिला पण नंतर माझे काही ओळख कामी आली आणि मला कशी तरी रजनीची फाईल मिळाली शेवटी मी दहा वर्षे कठोर परिश्रम केले होते आणि माझे करिअर बनवले होते यानंतर मी रजनीला अनेक वेळा भेटले आणि तिला आश्वासन दिले की जर तिने मला तिच्या भागाची सत्यता सांगितली तर मी तिला तेथून नक्कीच स्वातंत्र्य मिळवून देईल पण माझ्या बोलण्यावर तिचा विश्वास बसत नव्हता मी एकच गोष्ट बऱ्याचदा म्हणायची त्यावर रजनीला खूप आश्चर्य वाटायचे की जेव्हा सारे जग तिला गुन्हेगार मानते तिने स्वतःच आपला गुन्हा कबूल केला आहे मग ती निर्दोष आहे यावर माझा विश्वास कसा बसेल आणि मग तीन महिन्यानंतर माझ्या आयुष्यात तो दिवस आला होता जेव्हा मला हे सत्य कळाले कारण त्या दिवशी मी रजनीला तिची गोष्ट सांगायला पटवून दिले होते रजनीच्या फायलीमध्ये असे लिहिले होते की तिला तुरुंगात आणताच तिच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या आणि ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर नऊ महिन्यांनी तिने दोन मुलांना जन्म दिला ती दोन्ही मुलं चाइल्ड प्रोटेक्शन ब्युरोकडे आहेत आणि रजनीची शिक्षा पूर्ण होईपर्यंत ते तिथेच राहतील किती खरे आणि किती खोटे हे आता फक्त रजनीच उघड करू शकत होती कारण कारागृहाच्या अंधाऱ्या दुनियेत सर्व काही शक्य होते त्याचा विचार करणेही शक्य नव्हते तिथे मला या अंधाऱ्या दुनियेतलं जवळजवळ प्रत्येक रस्ते माहीत होतं कारण मला माझं करिअर घडवायचं होतं मला त्यावेळी या प्रकरणाची सत्यता जाणून घ्यायला हवी होती जेव्हा मी माझ्या करिअरच्या शिखरावर पोचले होते ही दहा वर्षे मी खूप कष्टाने घालवली होती पण या दहा वर्षात रजनीचे काय झाले हे फक्त तीच सांगू शकते माझं काय मी माझं करिअर दुसऱ्या देशात करत होते पण त्या गरीब मुलीवर खूप अत्याचार झाले मला रजनीबद्दल खूप सहानुभूती होती आणि ही सहानुभूती मला तिच्याकडे व्यक्त करायची होती पण तिने मला तिचं सत्य सांगायला खूप वेळ लावला आम्ही दोघं समोरासमोर बसलो होतो मी जेलरकडून आणखी काही तासांचा वेळ मागितला होता जेणेकरून आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकू रजनी तिची गोष्ट सांगण्यापूर्वी थोडी घाबरली होती मी तिला दिलासा दिला की घाबरण्याची अजिबात गरज नाही जे काही सत्य आहे ते तिने मला सांगावे मी तिला पूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहे मी अशा लोकांपैकी नाही जे तिला बदनाम करतील किंवा तिला आणखी अडचणीत आणतील ती आधीच बदनाम होती पण मला तिचं सत्य जगासमोर आणायचं होतं ती निर्दोष आहे हे मला माहीत होतं मला तिला मुक्त करायचे होते तिने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला मग रजनीगुप्ता मला तिची गोष्ट सांगू लागली माझे नाव रजनीगुप्ता आहे मी एका गरीब कुटुंबातील होते मी सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणेच एका सामान्य कुटुंबात माझे डोळे उघडले सर्वसामान्यांच्या घराप्रमाणेच आमच्या घरातही मुलांना जास्त महत्त्व दिले जायचे आणि मुलींना ओझे मान मानले जायचे म्हणजे माझा भाऊ आमच्या आईवडिलांच्या डोळ्यातला तारा होता त्याची इच्छा छोटी असो वा मोठी त्याला इच्छा मारावी लागली नाही कारण त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे वडील कोणत्याही थराला जायचे आणि नेहमी त्याची इच्छा पूर्ण करायचे मी मुलगी असली तरी त्यामुळेच मी प्रत्येक वेळी त्याग केला आणि मला कधीच याचा आक्षेप नव्हता कारण माझेही माझ्या भावावर खूप प्रेम होते हळूहळू वेळ निघून गेला आणि आम्ही मोठे झालो माझा मोठा भाऊ त्याच्या मित्रांसोबत हिंडत असे आणि मी घरी राहायचे मी माझ्या आईच्या हृदयाचा तुकडा झाले होते मग त्यानंतर आमच्या आयुष्यात अशी वेळ आली जी देवाने कोणाला दाखवू नये एका रात्री माझी आई आम्हाला या जगातून मुकपणे सोडून गेली मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे जा अचानक निधन झाले ज्याबद्दल आम्हाला माहिती नव्हती आई नसणे म्हणजे काय ते त्या दिवशी समजले माझ्या घरात फक्त दोनच सदस्य उरले होते माझे वडील आणि माझा भाऊ आणि मला त्या दोघांसोबत खूप एकटं वाटत होतं कारण घरात अशी एकही बाई नव्हती जिच्यासोबत मी माझे सुखदुःख सांगू शकेल माझ्या अडचणी सांगू शकेल घरी काही अडचण आली तर मी शेजारच्या घरी धावत असे मी त्यांना विचारायचे की आता मी काय करावे आणि कसे करावे आणि मग त्या दिवसात शेजारचा मुलगा माझ्यासोबत काही विचित्र गोष्टी करू लागला त्यावेळी फक्त मी बारा वर्षांची मुलगी होती जिच्यासाठी अनेक गोष्टी बंद लॉकसारख्या होत्या म्हणजे मला अनेक गोष्टींची माहितीही नव्हती त्यावेळी मी खेळण्याच्या वयाची होते आणि लहान वयातच मी घरची जबाबदारी घेतली होती त्यामुळेच मी घरच्या कामात चोख होते पण जो मुलगा माझ्यासोबत खेळायचा तो बोलायचा जेव्हा तो मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा माझ्या यायचा मला वाईटरित्या स्पर्श करायचा तेव्हा मी घाबरून जायचे मला घाम फुटू लागायचा पण त्याने हे सर्व जाणून बुजून केले की नाही की तो असेच बोलत असताना त्याचा हात लागायचा हे मला समजत नव्हते पण एके दिवशी तो मला अशा प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याच्या आईने आम्हा दोघांना पाहिले त्याची आई आपल्या मुलाला काहीच बोलली नाही तिने आपल्या मुलाला समजवायला हवे होते पण उलट मला शिवेगाळ करून तिने घरातून हकलून दिले की मी तिच्या मुलावर प्रेमाचा दबाव आणत आहे पण मी अल्पवयीन होती असा आरोप त्यांनी माझ्यावर केला होता मला या गोष्टी माहीतही नव्हत्या संपूर्ण परिसरात माझी बदनामी झाली माझ्या चारित्र्यावर दोषारोप करण्यात आले मला त्यांच्या मुलाला फूस लावायची होती असे सांगण्यात आले आजूबाजूच्या लोकांनीही जे ऐकलं त्यावरच विश्वास ठेवला माझ्या भावानेही लोकांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला होता त्या दिवशी भावाने मला खूप मारले होते माझी चूक नव्हती पण तरीही मला माझ्या भावाकडून मारहाण झाली आणि रात्रभर मी रडत राहिले मग मी शेजारी जाणे बंद केले जे समजण्यासारखे होते आणि स्वयंपाक करणे घरातील कामे करणे आणि नंतर स्वतःला माझ्या खोलीत बंद राहणे चालू ठेवले मी माझ्या भावाला तोंड देणे सोडून दिले होते पण नंतर एकेकाळी आमचे वडीलही आम्हाला सोडून गेले आता आम्ही दोघे भाऊ आणि बहीण घरात एकटे राहिलो होतो मग मी स्वतःला घरात पूर्णपणे कैद करून घेतले होते गरज असेल तेव्हाच मी घराबाहेर पडायचे आणि तेव्हाही लोक मला भटकी आणि चारित्रहीन म्हणायचे मी घाबरून घरात पडत असे भावाचे मित्र त्याला माझ्याबद्दल काय म्हणायचे माहीत नाही तो भाऊ माझ्याशी खूप कडक वागू लागला होता आणि मग एक दिवस त्याने स्वतःच्या इच्छेने लग्न केले तो काही कमावत नव्हता तरीही तो दिवसभर मित्रांसोबत भटकत असायचा माझा भाऊ म्हणू लागला की तुझ्या वहिनीने तुझ्यावर लक्ष ठेवले तर तुझे पाय मागे होऊ लागतील आणि तू जरा सुधारशील माझ्या पाठीमागे तू काय करतेस कुणास ठाऊक म्हणूनच तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी तुझ्या वहिनीला आणले आहे यापूर्वीही मी विनाकारण घराबाहेर पडले नव्हते भावाच्या लग्नानंतर मी भावाला टाळून आता वहिनीच्या सुसनांचे पालन करत होते माझी बहिणी खूप वाईट बाई होती ती नेहमी मला मारायची आणि घरची सगळी कामं करायला लावायची असे असतानाही ती माझ्या भावाकडे माझ्या खऱ्या खोट्या तक्रारी करत असे शिवाय परिसरात माझी बदनामी ही सुरू केली ती नेहमी सर्वांना सांगायची की रात्रीच्या अंधारात माझे प्रियकर मला भेटायला येतात हळूहळू मी जतजशी मोठी होत गेले तसतशी मी परिसरात कुप्रसिद्ध झाले इज्जत आणि बेइज्जतीतला फरक मला अगदी लहानपणीच समजला होता ती मला माझ्या भावाकडून रोज मारायची रात्रीच्या अंधारात माझे प्रियकर मला भेटायला यायचे सांगायचे पण हे सगळं खोटं होतं पण मी स्वतःला हे कधीच सिद्ध करू शकले नाही ज्या दिवशी मी सत्य बोलले त्या दिवशी मला मारहाण होईल हे मला नेहमी माहीत होते कारण जेव्हा जेव्हा मी माझ्या वहिनीविरुद्ध माझे सत्य बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझा भाऊ मला लाठ्यांनी मारत असे म्हणूनच मी सत्य बोलणे सोडून दिले होते माझ्यावर बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक खोट्यावर मी गप्प बसायचे कारण माझ्या मौनाची शिक्षा मला कमी मिळेल तर माझे सत्य माझ्यासाठी समस्या बनत असे आणि मग तसेच मी एकोणावीस वर्षांची असताना संजय गुप्ता माझ्या आयुष्यात आला जो माझा कुणीही लागत नव्हता आणि मी त्याला ओळखतही नव्हते एक दिवस मी माझ्या वहिनीच्या काही कामासाठी मेडिकल स्टोअरवर गेले होते आणि ते तिथून जात होते आणि त्यांची गाडी मेडिकल स्टोअरच्या समोर थांबली होती तेव्हा त्यांनी मला पाहिले मी अठरा वर्षांचे तरुण आणि सुंदर मुलगी होते त्याचा माझ्यावर क्रश होता आणि त्याने मला नाते पाठवले त्यावेळी त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली होती ते फारसे प्रसिद्ध नव्हते पण खूप श्रीमंत होते आणि त्याचे पैसे बघून बहिणीच्या सांगण्यावरून भावाने माझे लग्न लावून दिले सगळ्यांनाच वाटतं की मी त्याच्यासोबत प्रेमविवाह केला होता पण तो प्रेमविवाह नव्हता माझ्यासोबत काय झालं आणि काय नाही हे फक्त मलाच माहीत होतं कारण हे लग्न माझ्या इच्छेनुसार नाही तर माझ्या बहिणीच्या इच्छेनुसार झाले आहे माझ्या बदल्यात संजय गुप्ताने माझ्या बहिणीला मोठी रक्कम दिली होती हे माझे नवीन जीवन आहे मी विचार करू लागले की जी व्यक्ती मला इतक्या प्रेमाने नेत आहे तो नक्कीच मला त्याच्या घरात सर्व काही आदर सन्मान आणि प्रेम देईल पण हा माझा गैरसमज होता राजकीय नेता असण्यासोबतच संजय गुप्ता यांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि मग माझ्या आयुष्यात तो धोकादायक दिवस आला जेव्हा माझ्या पतीने त्याचे राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी मला त्याच्या ओळखीच्या लोकांसमोर सादर केले ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात धोकादायक रात्र होती जेव्हा मी माझ्या पतीऐवजी दुसऱ्या पुरुषाच्या हातात होते आणि मी खूप असहाय्य होते कारण माझ्या पतीने मला धमकी दिली होती की जर मी काही चुकीचे केले तर तो माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल आणि माझा भाऊ आणि वहिनीलाही मारून टाकेल माझा भाऊ आणि वहिनी माझ्यासाठी सर्वस्व होते आई आईवडील गेल्यानंतर मी माझ्या वडिलांची जागा त्याला दिली मला नको होते की माझ्यामुळे त्यांना काही होऊ शकते म्हणून मी गप्प राहिले आणि ती रात्र माझ्या नसानसात घालवली पण या रात्रीनंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले माझे पती संजय गुप्ता यांनी मला पुन्हा कधी स्पर्श केला नाही आणि माझे आयुष्य असेच चालू राहिले मी दुसऱ्या माणसाबरोबर रात्र काढायचे त्यामुळेच आता माझा त्याला काही उपयोग नव्हता पण त्यानेच मला इतर पुरुषांच्या स्वाधीन केले हे समजून घेण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही मी आता माझ्या पतीच्या लायकीचे राहिले नव्हते या काळात मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडले होते मी त्याला सतत त्याचा आधार मागायचे मी त्याला म्हणायची की तूच मला दुसऱ्या पुरुषासमोर फेकले आहेस मग तू माझ्यापासून दूर का फिरतोस पण संजय गुप्ता यांना त्यांच्या पुरुषत्वाचा अभिमान होता तो म्हणत असे की मला दुसऱ्याने वापरलेली स्त्री पाहणे आवडत नाही आणि मग मी माझ्या आयुष्यात पूर्णपणे एकटी झाले मी सर्व वेळ खोलीत बंद राहायचे आणि माझा नवरा मला त्याच्या ओळखीच्या लोकांसमोर वापरू देत असे मला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाण्याच्या तो तुम्हाला नवीन कपडे घालून रात्र काढायला सोडायचा आणि बस मी हा सगळा त्रास सहन करत होते कसे तरी माझे आयुष्य चालले होते आणि मी या जीवनाला खूप कंटाळले होते पण नंतर एका रात्री माझ्या पतीने माझ्यावर क्रूर कृत्य केले त्याने मला एकाच वेळी त्याच्या दोन मित्रांसमोर सादर केले होते ते दोन मित्र त्याला काही सीट मिळवून देणार होते आणि जागांच्या बाबतीत माझ्या नवऱ्याने माझ्या इज्जतीचा अशा प्रकारे लिलाव केला होता की मी थक्कच झाले होते दोघेही दारूच्या नशेत होते आणि त्यांनी रात्रभर माझी प्रतिष्ठा खराब केली मी माझा सन्मान वाया घालवला होता माझी अवस्था खूप वाईट होती मला भानच नव्हते सकाळचा सूर्य माझ्यासाठी खूप वेदनादायी होता रडून माझी खूप वाईट अवस्था झाली होती आणि मग जेव्हा माझे पती माझ्या रूममध्ये आले आणि माझी अवस्था बघितली तेव्हा तो खेदाने म्हणू लागला आता तुझा काही उपयोग नाही मी तुझे काय करू असे म्हणत तो विचारात पडला कारण माझे शरीर जखमांनी छिन्नविछिन्न झाले होते आणि मी वेदनेने रडत होते आता माझी काही किंमत राहणार नव्हती म्हणून तो मला कोणाच्याही समोर टाकू शकत नव्हता कारण काही जखमा माझ्या चेहऱ्यावर होत्या तर काही माझ्या शरीरावरही होत्या आणि माझ्या अंगावर भाजण्याच्या खुणा होत्या त्यामुळेच त्याने मला घटस्फोट देण्याचे सांगितले की मी तुला मुक्त करतो असे सांगितले मी तुला काही पैसे देतो तू जा आणि कुठल्या तरी गावात आयुष्याला सुरुवात कर या शहरात तुला राहण्याची गरज नाही नाहीतर तुझ्यामुळे मीडियावाले माझे जखणे कठीण करतील आणि तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील त्याला कोणत्याही किमतीत आपली इज्जत वाचवायची होती आणि त्याचे बोलणे ऐकून मी थक्क झाले त्याचा उद्देश पूर्ण करून तो माझ्याशी हे सर्व करेल यावर माझा विश्वास बसत नव्हता मला खूप राग आला आणि मी त्याच्याशी भांडू लागले आणि मी त्याला मारायला लागले आणि त्या बदल्यात तो पण मला मारायला लागला मी त्याला धक्का दिला पण तो माणूस होता जेव्हा त्याने माझ्यावर हात उचलला तेव्हा मला वेदना झाल्या आणि मग माझ्या संयमाची परिसीमा झाली म्हणून मी समोर ठेवलेले रिव्हॉल्वर उचलले रिव्हॉल्वर कसे काम करते हे मला कळत नव्हते त्यात गोळ्या असतील किंवा नसतील मी फक्त रागात रिव्हॉल्वर दाखवले तेव्हा तो माझ्यावर हसला आणि म्हणाला तुझ्यासारखी कमकुवत स्त्री फक्त एका पुरुषाचे मन मनोरंजन करू शकते पण ती रिव्हॉल्वर वापरू शकत नाही त्याच्या बोलण्याचा मला राग आला आणि मी ट्रिगर ओढला ती गोळीने भरलेली होती काही वेळातच माझा नवरा रक्ताने माखला आणि मग तो माझ्या डोळ्यासमोर मेला मी जागीच पकडले गेले घरातील नोकराने गोळीचा आवाज ऐकला होता आणि माझ्या बुटांचे ठसेही रिव्हॉल्व्हरवर होते मला अगदी सहज अटक झाली मला हवे असते तर मी माझा गुन्हा नाकारू शकले असते मी हा खटला बराच काळ चालू ठेवू शकले असते पण माझ्याकडे जगण्याचे कोणतेही कारण नव्हते भाऊ मला ठेवायला तयार नव्हता असो वहिनीही मला चारित्रहीन म्हणायची आणि एका राजकीय नेत्याला मारल्यानंतर हे मीडिया मला जगू देणार नाही म्हणून मी तुरुंगात जाणे चांगले मानले आणि माझा गुन्हा कबूल केला पण तुरुंगात आल्यानंतर माझी चाचणी झाली तेव्हा मला कळलं की मी गरोदर आहे आणि दोन मुलांची आई होणार आहे माझ्या पतीने मला स्पर्श करून अनेक महिने झाले होते तेव्हा मला खात्री होती की ही मुले त्या दोन पुरुषांपैकी एकाची आहेत ज्याने मला शेवटच्या क्षणी उद्ध्वस्त केले होते ते दोघेही लहान सहान नेते होते त्यामुळेच मी त्यांना काही बोलू शकले नाही माझी मुलं जन्माला आल्यावर माझ्यापासून हिरावून घेतली गेली आज या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत मी माझा जीव गमावला आहे कदाचित हे आमच्यासारख्या मुलींचे नशिबी आहे ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांची सावली नाही ज्या आपल्या भावा बहिणींच्या उपकाराखाली गाडल्या जातात ज्यांना जग चुकीच्या समजते असे म्हणत रजनीगुप्ता ढसाढसा रडू लागल्या त्या महिलेवर अत्याचाराचे डोंगर कोसळले होते आणि तिला शिक्षाही झाली मी रजनीला म्हणाले तू हे सर्व कोर्टात का सांगितले नाहीस ती हळूहारपणे हसली आणि म्हणाली मी तुला सांगितले होते ना की मी जेव्हाही खरे बोलले तेव्हा मला शिक्षा झाली जेव्हा जेव्हा मी माझ्या भावाला माझ्या बहिणीबद्दल सत्य सांगितले तेव्हा त्याने माझा, ते ते माझा पूर्वीपेक्षा जास्त छळ केला म्हणूनच मला स्वतःसाठी त्रास निर्माण करायचा नव्हता मला शिक्षा झाली असती की नाही हे जग माझ्यासाठी नक्कीच नरक बनले असते अनेक पुरुषांसोबत वेळ घालवलेल्या स्त्रीला हे जग कसे जगू देते म्हणूनच मी माझ्या हृदयात सत्य दडपले मला रजनीबद्दल खूप वाईट वाटत होतं मला तिचं सत्य सिद्ध करायचं होतं म्हणूनच केस पुन्हा उघडण्याआधी मी तिच्या मुलांची डीएनए टेस्ट करून घेतली तिने ज्या पुरुषांची नावे सांगितली होती त्यांची नावे मी कशी तरी शोधून काढली जेव्हा मी केस रिओपन केले आणि डी एन ए चाचणी करायला सुरुवात केली तेव्हा मला कळाले की रजनीची दोन मुले ही कुणा एका पुरुषाची नसून त्या दोघांची आहेत एका रात्रीत दोघेही तिच्या प्रतिष्ठेशी खेळले होते दोन्ही मुले वेगवेगळ्या पुरुषांची होती आणि हे खूप आश्चर्यकारक होते रजनी गुप्ता यांच्या सच्चेपणाचाही तो मोठा पुरावा होता खटला पुन्हा सुरू झाला तेव्हा मी स्वतः सर्व पुरावे न्यायालयात सादर केले आणि रजनीला सांगितले की आता तिने सर्वांसमोर खरे बोलावे मी तिला आश्वासन दिले की सत्य बोलल्याने नेहमी शिक्षा होत नाही खरे तर कधीकधी खरे बोलल्याने आपल्याला मोठ्या संकटातून बाहेर काढले जाते रजनीचा खटला तब्बल सहा महिने चालला मीडियात खळबळ उडाली मी तिला पूर्ण पाठिंबा दिला आणि मग तो दिवस आला जेव्हा रजनीने स्वसंरक्षणार्थ तिच्या पतीचा खून केल्याचे सांगून तिला सम्मानपूर्वक निर्दोष सोडण्यात आले रजनी तुरुंगातून बाहेर आली मी तिला माझ्याच घरात जागा दिली आहे रजनीच्या सन्मानाशी खेळणाऱ्या त्या दोघांनाही मी शिक्षा केली आहे पण हे जग किती दिवस स्त्रियांवर असेच अत्याचार करत राहणार रजनीसारख्या स्त्रिया किती काळपशाहीच्या गिरणीत दळत राहणार किती दिवस हे राजकीय लोक आपली हौस भागवण्यासाठी निष्पाप महिलांचे शिकार करत राहणार या शक्तिशाली लोकांना कोणी शिक्षा का देत नाही त्यांच्याविरुद्ध कोणी आवाज का उठवत नाही आपला कायदा इतका कमकुवत आहे का की अशा लोकांना शिक्षा करायला घाबरतो मी तुम्हाला हा प्रश्न विचारते की जे खरे बोलतात त्यांनाच शिक्षा होते का खरे बोलणे हा आपल्या समाजात इतका मोठा गुन्हा आहे का तिला दुप्पट शिक्षा मिळेल या विचाराने रजनीने अनेक वर्ष सत्य सांगितले नाही तुम्ही लोकांनीही अत्याचाराविरुद्ध आवाज उठवावा जेणेकरून या समाजात ज्या महिलांवर अत्याचार होतात त्यांना न्याय मिळू शकेल मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा म्हणजे पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद